शेतीमध्ये वीस रुपयांची तुरटी करेल वीस लाखाचा फायदा मेक्सिकोमधील काही शास्त्रज्ञांनी तुरटीचा शेतीमध्ये काय काय उपयोग होऊ शकतो यावर अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासामध्ये भरपूर गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत तुरटीचा शेतीमध्ये एक नाही तर चार चार फायदे त्यांचे दिसून आले आहेत आणि ज्यामुळे शेतीच्या उत्पन्नात तर वाढ शंभर टक्के होतेच पण त्याचबरोबर तुमच्या कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा व इतरही औषधांचा खर्च कमी होत असतो म्हणजेच एकंदरीत अतिशय स्वस्तात मिळणाऱ्या या गोष्टीने शेतीमधून भरपूर फायदा होऊ शकतो असं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून त्रुटीवर काय अभ्यास झाला कशा पद्धतीनं त्यांचे रिझल्ट आले आहे आपण कशा पद्धतीनं त्रुटीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो काय डोस असायला पाहिजे आणि कोणत्या पिकांसाठी कोणत्या अवस्थेत याचा वापर केल्याने अगदी वीस रुपयाच्या तुटीतच वीस लाख रुपयापर्यंत फायदा केला जाऊ शकतो तर त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा शेतीमध्ये तुरटीचा वापर केल्यास काय फायदे होतात तुरटी शेतीसाठी कसा फायदा घडून आणते याविषयी अभ्यास भरपूर ठिकाणी झालेला आहे पण आत्ताच मेक्सिकोमध्ये ॲल्युमिनियम या तुटीतल्या घटकावर मोठा अभ्यास झाला आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि त्या गोष्टी इतक्या धक्कादायक होत्या की त्या कारण की तुरटी अतिशय स्वस्त गोष्ट आहे कोणत्या किराण दुकानावर तुम्हाला भेटते अगदी पाच दहा पंधरा वीस रुपये किलो भेटते आणि याच एक किलो तुरटीने तुम्ही तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ करू शकता कीटकनाशकासारखं सुद्धा हे काम करते तर सर्वच प्रकारे एक जादुई काम ही तुरटी त्या ठिकाणी करत असते तर जसं तुम्हाला माहिती आहे की तुरटीचं रासायनिक नाव हे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असतं याला इंग्लिशमध्ये ॲलमसुद्धा म्हणतात तुरटीमध्ये मुख्यत्वाने पोटॅश ॲल्युमिनियम आणि सल्फर सल्फेटच्या स्वरूपामध्ये असतात मग सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की तुरटीचे चार कोणते असे प्रमुख फायदे होतात की ज्यामुळे अगदी वीस रुपयाच्या तुटीत वीस लाखापर्यंत फायदा शेतीतून होऊ शकतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की तुम्ही याचा वापर करत असताना काय डोस असायला पाहिजे कोणत्या पिकासाठी कोणत्या स्थितीमध्ये हे वापरायला पाहिजे आणि कोणत्या शेतकऱ्यांनी याला वापरलं नाही पाहिजे वापरण्याआधी काय काळजी घेतली पाहिजे हेच व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहोत तर तुरटीचा होणारा पहिला फायदा याच्यामध्ये होतं काय की बऱ्याचशा ज्या काही जमिनी आहेत तर त्या जमिनीतील मातींचा पीएच हा जास्त असतो म्हणजे बऱ्याच वेळा न्यूट्रलपेक्षाही जास्त असतो न्यूट्रल पीएच हा सात असतो सात पेक्षा जास्त जर पी एच असेल तर तो जास्त आपण समजत असतो तर अशा स्थितीमध्ये पिकांचं त्या ठिकाणी जे काय आहे उत्पादन अगदी घटत असतं कारण की होतं काय की जास्त पी एच असलेल्या ज्या काही जमिनी आहेत त्यामध्ये जर आपण एखादं पीक घ्यायला गेलो आणि त्या पिकाला जर आपण काही न्यूट्रियंट्स टाकले फर्टिलायझर्स टाकले जसे एन पी के असतील दहा सव्वीस सव्वीस डी ए पी असेल एस एस पी असेल युरिया असेल ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण टाकतो तर जास्त पी एच असल्यामुळे पीक जे काय पीक आहे जे काय झाड आहे रोप आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे त्याला शोषून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्या पीक पिकाची जी काय वाढ आहे ती अगदी लिमिटेड प्रमाणात होते एवढी खास वाढ होत नाही पिकामध्ये टवटव येत नाही फुटपे वाढत नाही आणि एकंदरीतच पिकाचं त्या ठिकाणी उत्पादन घसरत असतं पण ज्यावेळेस आपण तुरटीचा अगदी योग्य प्रमाणात अतिशय कमी प्रमाणात अशा स्थितीमध्ये जर वापर केला तर गॅरंटेड तुमच्या जे काय पिकांनी फर्टिलायझर किंवा न्यूट्रिएंट्सचा अपटेक करण्याचे किंवा न जे काही पोषण मूल्य शोषून घेण्याचं प्रमाण अगदी जबरदस्त रीतीने वाढतं आणि नक्कीच तुमच्या झाडांना फळं फुलं जास्त येतात फुटवे जास्त येतात मुळांची वाढ होत असते तर हा प्रमुख फायदा त्या ठिकाणी तुरटीच्या माध्यमातून आलेला आहे फक्त याचा वापर करत असताना याचं प्रमाण अगदी योग्य घेणं गरजेचं आहे कारण की थोडं जरी प्रमाण कमी अधिक झालं तरी मोठा लॉस याच्यामध्ये होऊ शकतो आता पाहूयात दुसरा आ, या ठिकाणी तुरुटीचा उपयोग कसा शेतीमध्ये होऊ शकतो तर बऱ्याच वेळा जमिनींचा पीएच चांगला असतो पण बऱ्याच वेळा जे काही पाणी आपण शेतीला वापरतो ते त्याचा टी डी एस जास्त असतो जे क्षारयुक्त पाणी असतं किंवा काही ठिकाणी खारं पाणी असतं तर त्या स्थितीमध्ये सुद्धा पाण्यात एका विशिष्ट प्रमाणात मिक्स करून त्या ठिकाणी तुरटीचा वापर केला अतिशय चांगला असतो यानंतर तुरशी तुरटीचा शेतीमधला तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा उपयोग म्हणजे तुरटीचं कीटकनाशक बुरशीनाशकांसारखं काम करणं आता बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण तुमच्या जमिनीचा पीएच घसरवण्यासाठी कमी करण्यासाठी ज्यावेळेस तुरटी वापरली किंवा पाणीमध्ये टीडीएस जास्त असल्यामुळे तुरटी जर वापरली तर होतं काय की ज्या काय मुळांच्या किंवा खोडांच्या ज्या काय आसपास रोपांच्या मुळाच्या खोडाच्या आसपास ज्या काय किडी असतात कोणत्याही प्रकारच्या किडी असू द्या बुरशी असू द्या तर त्याचा नायनाट त्या ठिकाणी होत असतो आता यानंतरचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो उत्पादन वाढवतो तो जो काय इफेक्ट आहे किंवा तो जो चांगला परिणाम आहे तुरटीचा तो म्हणजे तुरटी टाकल्यानंतर जेव्हा आपण शेतीला तुरटी वापरतो तर ती एक फायटोटॉनिक इफेक्ट त्या ठिकाणी तयार करते फायटोटॉनिक इफेक्ट तुम्हाला माहितीच असेल की याच्यामध्ये जे काय पीक आहे तर त्या पिकात एक प्रकारचा टवटवीटपणा येतो अगदी एक प्रकारची चचक चकाकी त्या ठिकाणी येत असते तो प ज्या ठिकाणी झाडं जास्त हिरवी होतात त्याला जास्त फुटू येतात जर फळ फुलांच्या अवस्थेत असतील तर जास्त फुले जास्त फळे त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मुळांचीसुद्धा वाढ अगदी सुदृढ होते तर असं ओवरऑल एकंदरीत पिकाची सर्वांगीण वाढ होते असा फायटोटॉनिक इफेक्ट म वापर केल्या केल्या लगेच त्या ठिकाणी दिसून येत असतो मग तुरटीचे एवढे फायदे आहेत पण याचा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी जी आहे किंवा चेतावणी कि कि खा थे, कि आहे अशी की तुटीला तुम्ही एखाद्या फर्टिलायझर किंवा एखाद्या खतासारखा त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकत नाही किंवा एखाद्या टॉनिकसारखा वापर करू शकत नाही तर हे एक बॅलन्सिंग काम करणारं एक एजंट आहे असा याचा वापर करायचा असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढे सगळे फायदे निष्कर्षात त्या ठिकाणी रिझल्टमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचं प्रमाण नेमकं किती असायला पाहिजे तर याचं जे प्रमाण आहे तर ते शक्यतो तुम्ही वापरण्याच्या आधी तुमच्या मातीचा पी एच त्या ठिकाणी चेक करायला पाहिजे तो जर सातच्या पुढे असेल तर अवश्य तुम्ही तुरटीचा वापर करायला पाहिजे पण जरी पाच ते सातच्या आसपास जरी असेल तरीसुद्धा तुम्ही अतिशय थोड्या प्रमाणात तुरटी वापरू शकता पण शक्यतो जर तुमच्या जमिनीचा पी एच हा सातपेक्षा जास्त असेल तर त्या कंडिशनमध्ये तुरटीचा वापर तुम्ही नक्की करायला पाहिजे मग याचा ढोस किती आहे तर जवळपास जर तुमचा पी एच पाच ते सातच्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही एक किलो प्रति एकरी त्या ठिकाणी याचा वापर करायला पाहिजे आणि सातच्यापेक्षा जास्त जर पी एच असेल सात आठ नऊ दहा अकरा बारा वगैरे असेल तर तुम्ही दोन किलो प्रति एकर त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आता यानंतरचा प्रश्न असेल की नेमकं पिकाच्या कोणत्या स्थितीमध्ये वापरायला पाहिजे तर हे पिकाच्या सुरुवातीला म्हणजे अगदी वीस बावीस दिवस पंचवीस दिवसाचं पीक ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस तुम्ही हे वापरायला पाहिजे आता वापरायचं कसं याचा तुम्ही स्प्रे त्या ठिकाणी करायचा नाही आहे याचं एकतर तुम्ही काय जर तुम्ही पाटाने पाणी देत असाल तर तुम्ही ज्या ठिकाणून मेन पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे त्याच्यासमोर हा जो काही मोठा खडा आहे तर तो खडा एखाद्या कापडामध्ये बांधून तो त्या ठिकाणी मोकळा सोडून द्यायचा आहे जेणेकरून तो हळूहळू थोडं थोडं विरघळत विरघळत पूर्ण शेतामध्ये जाईल किंवा ड्रिपने जर पाणी देत असाल तर त्याची अगदी व्यवस्थित पावडर करायची आहे आणि ते पावडर त्या ड्रिपमधून अगदी व्यवस्थित सोडायचं आहे पण प्रमाण हेच ठेवायचं आहे शक्यतो एका पिकाला एकदाच याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे एकापेक्षा जास्त वेळा याचा वापर कृपया करू नये याचे फायदे तर आधी त्या ठिकाणी भरपूर सांगितलेलेच आहेत पण याचा फायदा असा होतो की जे शेतकऱ्यांचे खतांसाठी लाखो रुपये खर्च होतात आणि तेवढं करूनही जर पीक तुमचं जर खत ओढू शकत नाही त्याचं पो शोषण करू शकत नाही तर ते खतं त्या ठिकाणी खत अगदी वेस्ट त्या ठिकाणी होतात तर ते रोखण्याचं काम ही तुलटी अगदी महत्त्वपूर्णरित्या करत असते तर मित्रांनो तर हे जे काय तुलटीचा वापर जो आहे तर तो नक्कीच तुम्ही एखाद्या कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार नक्कीच त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जर यादी कधी जर याचा वापर केला असेल तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्या आसपास एरियात जरी कोणी याचा वापर केलेला असेल तर त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे तुमची याच्यावर काय या प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा